श्रीलंका आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। आताच्या घडीची मोठी बातमी समोर येते। नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांना अखेर सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय। अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणामध्ये तक्रारदाराकडून मध्यस्थामार्फत 1.25 लाख रुपये स्वीकारल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता। संबंधित तक्रारदार आणि ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना याबाबत निवेदन दिल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी निरीक्षक पोवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवलंय। त्यानंतर नेवासा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी पोलीस निरीक्षक विजय करे यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या संबंधीचा आदेश काढलाय। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही या प्रकरणामध्ये लक्ष घालून पोवार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती। तसेच या मुलीचा तात्काळ शोध घ्यावा अशा सूचना देखील पोलिसांना केल्या होत्या। पोवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्यानंतर नेवासा पोलीस ठाण्याचा कारभार पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या हाती पुन्हा देण्यात आला आहे। करे यांच्याकडे नेवासा पोलीस ठाण्याचा कारभार असताना एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती। या प्रकरणामध्ये त्यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती। दरम्यान अगोदर वादग्रस्त ठरलेल्या करे यांच्या हाती पुन्हा सूत्र दिल्याने नेवासा तालुक्यामध्ये मात्र उलट सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत। या महत्त्वपूर्ण बातमीमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। मात्र पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री।